महायुती सरकारनं शेवगा पाथडी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. याचाच अर्थ असा की त्यांनी गेल्या 10 वर्षात समाजहिताच्या विविध योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचे उत्तम कार्य केले. यावेळी देखील त्या हॅट्रिक करणार असल्याचे आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन बोदेगाव येथील मातंग समाजाच्या मेळाव्यात विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केले. शेवगा पाथडी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची बोदेगाव येथे मातंग समाजाच्या कार्यकारच्या मेळाव्याचे आयोजन भगवान बाबा लॉन्समध्ये करण्यात आले होते. यावेळी मोनिकाताई राजळे, गुजरातचे आमदार महेश कासलीवाल, चंद्रकांत काळोखे, भाजपचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भीमराज सागडे, अंबादास ढाकणे, कासमबाई शेख, रामजी केसभट यांच्यासह कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर बोदेगाव येथील ज्येष्ठ नेते आसमानराव घोरतळे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. आज या ठिकाणी माझ्या भगिनी मोनिकाताई रांजळे यांच्या प्रचारार्थ मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी मतदारांचा उत्साह खऱ्या अर्थाने दिसतोय. कारण गेल्या 10 वर्षामध्ये जे मोनिकाताईंनी विकासात्मक या ठिकाणी काम केलेलं आहे आणि प्रत्येक घटकापर्यंत त्यांनी काम पोहोचवलेलं आहे याची पावती म्हणून मतदार सांगतायत की यावेळेस मोनिकाताई यांची हॅट्रिक नक्की होणार आहे. पाण्याचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, लाडकी बहिणीची योजना असेल, घरकुलची योजना असेल किंवा शेतकऱ्यांचे डीबीटी सारखे त्यांचे अनुदान असतील, या सगळ्या गोष्टी मोनिकाताईंनी एकदम चांगल्या पद्धतीनं तळागाळापर्यंत पोहोचवल्यामुळे आज माननीय मोनिकाताई यांची हॅट्रिक 100% होणार हे सुज्ञ नागरिक ठामपणे सांगत आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, शेवगाव.